नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत एक अतिशय महत्त्वपूर्ण क्लासिफिकेशन। तर तुमच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये डीएमईआरच्या क्लासिफिकेशनवर प्रश्न पडत आहे मित्रांनो। तर आज आपण बघणार आहोत जाता जाता शॉर्ट फॉर्ममध्ये एक क्लासिफिकेशन आणि एक दुसरा टॉपिक आहे तो देखील आपण कव्हर करणार आहोत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, तर 4-5 मिनिटं तुम्ही याला देऊ शकता। क्लासिफिकेशन ऑफ डायुरेटिक आहे, अगदी सोप्या भाषेत या ठिकाणी आपण क्लासिफाईड केलेलं आहे। बघा, डायुरेटिकचं क्लासिफिकेशन आहे, तर त्याला आपण बघूया डायुरेटिक्स। तर याचे मेन 3 क्लास पडतात मित्रांनो। एक आहे हाय सिलिंग, त्यानंतर एका मीडियम इफिकसी आणि वीक डायुरेटिक। त्यानंतर हाय सिलिंगमध्ये कोणकोणते येत असतात, तर प्रुसेमाइड, ब्युमेटेनाइड आणि टॉर्सेमाइड। तर एक आहे हाय सिलिंग डायुरेटिक आहे। प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये डायुरेटिकवर एक प्रश्न विचारला जातो, क्लासिफिकेशन। अँटी हायपरटेन्सिवर विचारला जातो। तर बघा, अँटी हायपरटेन्सिवचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला जाऊन बघू शकता। मीडियम इफिकसीमध्ये 2 क्लास पडतात, मीडियम इफिकसीमध्ये 2 क्लास पडतात। तर पहिला क्लास आहे बेन्झोथायाझाइड आणि दुसरा आहे थायाझाइड लाईक। त्यामध्ये बेन्झोथायाझाइडमध्ये बघा, बेन्झोथायाझाइड, तर हे झाईडवाले सगळे जे येतात ते बेन्झोथायाझाइडमध्ये येतात। बघा, हायड्रोक्लोरथायाझाइड, त्यानंतर हायड्रोक्लुमेथाझाइड, त्यानंतर आहे बघा थायाझाइड लाईकमध्ये इंडिपामाइड आहे, क्लोरथॅलिडॉन आहे, त्यानंतर मेटोलाझोम्स आहे आणि क्लोपामाइड आहे आणि झिपामाइड आहे। हे काय सगळे आय डी वाले, तर तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता की ते थायरॉइड लाईक डायरोटिकमध्ये येत असतात। त्यानंतर वीक डायरोटिक आहे, वीक डायरोटिकच्या या ठिकाणी पुन्हा क्लासिफिकेशन आहे। बघा, तर 2-3 क्लास याचे पडतात मित्रांनो। पहिलं आहे की कार्बोनिक कार्बोनिकनहायड्रेट्स इनहिबिटर, त्यानंतर आहे पोटॅशियम स्पेअरिंग डायरोटिक आणि तिसरा आहे ऑस्मेटिक डायरोटिक। तर कार्बोनिक अनहायड्रेट इनहिबिटरमध्ये काय आहे, तर ॲसिटोलामाइड एक आहे कार्बोनिक अनहायड्रेट्स इनहिबिटर डायरोटिक। त्यानंतर दुसरं आहे बघा पोटॅशियम स्पेअरिंग डायरोटिकमध्ये काय काय येतं, पोटॅशियम स्पेअरिंग डायरोटिकमध्ये तुम्ही बघू शकता अल्डेस्टेरॉन अँटॅगोनिस्ट येतं। बघा, स्पायरोनोलॅक्टोन येतं, इफिनेफ्रॉन येतं, अल्डेस्टेरॉन अँटॅगोनिस्टमध्ये स्पायरोनोलॅक्टोन आणि इफिनेफ्रॉन हे पोटॅशियम स्पेअरिंग डायरोटिक आहे। एक तर तुम्हाला हे विचारलं जाईल किंवा डायरेक्ट याच्यावर विचारलं जाईल। त्यानंतर रिनल, या ठिकाणी बघा पुढचा क्लास आहे आपला तर रिलेम सोडियम चॅनल इनहिबिटर, तर रिनल सोडियम चॅनल इनहिबिटरमध्ये येतो बघा अमिलोराइड आणि थायामेट्रिन, एक आहे रिनल सोडियम चॅनल इनहिबिटरमध्ये येत असतात। त्यानंतर शेवटचा क्लास आहे बघा ऑस्मेटिक डायरोटिक। ऑस्मेटिक डायरोटिकमध्ये काय येतं, तर मॅनिटॉल, आयसोसॉर्बाइड आणि ग्लिसरॉल हे काय ऑस्मेटिक डायरोटिकमध्ये येत असतात मित्रांनो। तशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे प्रुसेमाइड, बेन्झोथायाझाइड आणि थायाझाइड लाईक। त्यानंतर आहे बघा कार्बोनिक अनहायड्रेट्स इनहिबिटर, ऑस्मेटिक डायरोटिक आणि पोटॅशियम स्पेअरिंग डायरोटिक। या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो डायरोटिकचं क्लासिफिकेशन। पुढचा टॉपिक्स आहे मित्रांनो महत्त्वाचा, तो की जी आपली क्रांती झालेली आहे कृषी क्रांती व त्यांच्या संबंधित जे उत्पादन आहे किंवा ती कोणी घडवून आणली, तर हे सर्व यामध्ये महत्त्वाचा टॉपिक शॉर्टमध्ये आपण घेतलेला आहे, तर ते देखील बघूया। यामध्ये देखील एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो। पहिला आहे की हरित क्रांती, हरित क्रांती कोण जनक आहे, बघा ते आहे बोरलॉग। एक आहे आंतरराष्ट्रीय आहे, तर आंतरराष्ट्रीय तुम्हाला विचारलं तर बोरलॉग आपल्याला आन्सर द्यायचं आहे। ती कशाशी संबंधित आहे, तर अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे हरित क्रांती। तर बघा, आणि भारतीय जर याचे विचारले तर ते आहे MS स्वामीनाथन। त्यानंतर दुसरा आहे पीत क्रांती, पीत क्रांती आहे बघा तेलबिया संबंधित। त्यानंतर लाल क्रांती आहे मांस आणि टोमॅटो संबंधित। करडी ग्रे क्रांती आहे बघा खते उत्पादना संबंधित। त्यानंतर पुढे आहे बघा ब्राऊन क्रांती जी आहे मित्रांनो, किंवा तपकिरी क्रांती ज्याला म्हणतात, तर ती आहे बघा अपारंपरिक उत्पादन, ऊर्जा स्रोत, चामडी उद्योग, कोका उद्योग, उत्पादन याच्याशी संबंधित। त्यानंतर गुलाबी क्रांती आहे बघा, तर गुलाबी क्रांती आहे बघा कंदी कोळंबी औषधी, तर कांदी कोळंबी औषधी यांच्याशी संबंधित आहे गुलाबी क्रांती। त्यानंतर आहे बघा सिल्वर फायबर रिव्होल्युशन, ही कशाची संबंधित आहे बघा, तर ही आहे कापूस उत्पादनाशी संबंधित। त्यानंतर श्वेत क्रांती आहे बघा, तर ही आहे दूध उत्पादनाशी संबंधित, तर ती कोणाची आहे बघा डॉक्टर वर्गीस कुरियन। श्वेत क्रांती हा देखील प्रश्न विचारला जातो। त्यानंतर आहे बघा निळी क्रांती आहे मत्स्य उत्पादनाशी संबंधित, डॉक्टर हिरालाल चौधरी निळी क्रांती। त्यानंतर सोनेरी क्रांती आहे बघा फळ आणि मध याच्याशी संबंधित। चंदेरी किंवा रुपेरी क्रांती आहे अंडी उत्पादन आणि कुक्कुटपालन याच्याशी संबंधित। गोल क्रांती आहे राऊंड लिव्हर रिव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणतो, ती आहे बटाट्याची संबंधित।
बटाटे कसे असतात गोल असतात तुम्ही लक्षात ठेवू शकता। काळी क्रांती आहे, काळी क्रांती काय आहे पेट्रोलियम संबंधित, पेट्रोलियम संबंधित ही काळी क्रांती आहे बघा। त्यामध्ये काही ना काही जे आहे मित्रांनो कनेक्टेड आहे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल, जसं की हरित क्रांती आहे बघा अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित। तर हरित क्रांती शेतात आपण पेरतो मित्रांनो तेव्हा आपल्याला अन्नधान्य हे मिळतं, तर हे यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता। पीत क्रांती आहे, तर तेलबिया कशा असतात, तर तेलबिया या ठिकाणी बघा पिवळ्या कलरच्या असतात असं गृहीत धरूया। पीत क्रांती यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर आहे बघा लाल क्रांती, मांस आणि टोमॅटो हे कसे असतात लाल कलरचे असतात, तर असा यामध्ये संबंध आहे लक्षात ठेवायला हे सोपं जाईल। तशा प्रकारे महत्त्वाचे